गांधी ते राहुल गांधी नाहीत तर ते गाढव गांधी आहेत. त्यांनी काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तर त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी ओबीसी मधले जो घटक आहे तेले समाज ते पण ओबीसी नाही आणि ते ओबीसीत कदापि नाहीत असे त्यांनी म्हणून संबंध ओबीसी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे. त्या अपमानाचा ओबीसी समाज कधीही गप बसणार नाही आणि ते अपमान सहन करणार नाही. त्याच्या निषेधार्थच आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. आम्ही सोलापूर शहर भाजपच्या वतीने एवढंच सांगतो राहुल गांधींना की बाबा तुम्ही संपलेल्या काँग्रेसचं तुम्ही नेतृत्व करत आहेत तर नेतृत्व करत असताना तुम्ही राजकारण ठिकाणी राजकारण करावं. छोट्या घटकांना ओबीसी बद्दल अपशब्द वापरू नये. जर असं वापरत असाल तर तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. या देशामध्ये भारतीय संस्कृतीचं, राष्ट्रवादी विचारसरणीचं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल काँग्रेसच्या एका इतानबाईच्या बछड्यांनी ज्या पद्धतीनं ओबीसीचा अपमान केला त्याबद्दल आम्ही आज त्यांचा तीव्र निषेध करीत आहोत की हा देश त्याला थांबवण्याचा आहे. हा देश दलित आदिवासींचा आहे. हा देश या ठिकाणी असलेल्या इतर मागासवर्गीयांचा आहे. आणि या देशामध्ये 80% लोक ओबीसी समाज राहतो. त्या देशामध्ये या त्या समाजाबद्दल अत्यंत अपमानकारक निंदनीय वक्तव्य राहुल गांधींनी केलं ते अत्यंत निषेधार्ह असून या देशाचा घटक असलेला देशभक्तीचा स्रोत या ठिकाणी आदिवासी आणि ओबीसींच्या दलितांच्या माध्यमातून आज भारत देश स्थिर झालेला आहे. अशा देशाला कलंक लावण्यासाठी ज्या पद्धतीने राहुल गांधींनी या ठिकाणी मत व्यक्त केलं त्याचा या ठिकाणी तीव्र दिखास करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.